पिंपरी चिंचवड परिसरातील भैरवनाथ कबड्डी संघाच्या वतीने सालावतप्रमाणे याही वर्षी गोपाल कलेच्या निमित्ताने दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय. श्रीकृष्ण जयंतीच्या दुसऱ्या दिवशी गोपाल कलेच्या दिवशी गेली 7 ते 8 वर्षांपासून पिंपरी चिंचवड येथील भैरवनाथ कबड्डी संघाच्या उत्सव समितीच्या वतीने दहीहंडीचं आयोजन करण्यात येतं. यावर्षी भोसरी येथील PMT चौकामध्ये दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास बॉलिवूड स्टार सोनल चव्हाण, सैराट फेम रिंकू राजगुरू, आकाश ठोसर, अरबाज शेख, तानाजी गालगुंडे आदी उपस्थित होते. उत्सव समितीने या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं. भैरवनाथ कबड्डी संघाने आत्तापर्यंत खूप चांगले खेळाडू घडवलेत. या दहीहंडी उत्सवामधनं अजून चांगले खेळाडू घडतील अशी अपेक्षा यावेळी अनेकांनी व्यक्त केली आहे. भैरवनाथ कबड्डी संघाच्या माध्यमातून आमच्या भोसरी गावामध्ये फार मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा होतो आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फार मोठ्या उत्साहात तरुणांमध्ये हा उत्सव साजरा करण्याची तयारी त्यांची चालू आहे. गेल्या वर्षी दुष्काळ असताना या कबड्डी संघातील आदरणीय राष्ट्रीय खेळाडू योगेश लांडगे यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी बोलून प्रत्येकी 1 लाख रुपयाचा धनादेश भैरवनाथ कबड्डी संघाच्या माध्यमातून दिला गेला. यावर्षी उत्साहामध्ये तरुणांनी अनेक चांगले उपक्रम या माध्यमातून घेतलेले आहेत आणि निश्चितपणे आपल्या म्हणजे हिंदू संस्कृती किंवा महाराष्ट्राच्या काही परंपरा आहेत, ज्या काही सण आपण सर्वजण साजरे करतो, हे या इतक्यात मोठ्या उत्साहाने साजरे केले पाहिजेत. कारण आपण हे जर साजरे केले नाही तर निश्चितपणे येणाऱ्या काळातील नव्या पिढीला या सणांसंदर्भात माहिती होऊ शकणार नाही. कायद्याच्या चौकटीत राहून भैरवनाथ कबड्डी संघ याही वर्षी उत्साहामध्ये हा सण साजरा करेल. तर भैरवनाथ कबड्डी संघ हे आमच्या भोसरी गावचे एक फार मोठं वैभव आहे. माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू या भैरवनाथ कबड्डी संघाने जिल्ह्याला महाराष्ट्राला दिलेले आहेत. अनेक नावाजलेल्या खेळाडूंचा उल्लेख यामध्ये करता येईल आणि हे सगळं करण्यामागं आमच्या भोसरी मधील जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, जे यांना शिकवतात, त्यांचं फार मोठं योगदान आहे. भैरवनाथ कबड्डी संघाचा विधायक, राजकीय, सामाजिक किंवा गावच्या विकासामध्ये, जडणघडणीमध्ये फार मोलाचा वाटा आहे. आणि आपण आता पाहतो आत्ताच्या युगामध्ये तरुण काही ना काही वेगवेगळ्या दिशेला भरकटलेला आहे, पण कबड्डी संघाच्या माध्यमातून रोज ग्राउंडवर कमीत कमी 100-200 मुलं प्रॅक्टिस करत असतात. त्यांचं अनुकरण करून अजून मुलं त्या ठिकाणी येतात आणि एक चांगली प्रथा आजपर्यंत या कबड्डी संघाची आहे, ती चालू आहे. आम्ही सुद्धा त्यांचे माजी खेळाडू आहोत, मग त्या माध्यमातून मला खेळाडूंबद्दल इंटरेस्ट आहे, त्यामुळे मी त्यांना मदत केली. नमस्कार, मी योगेश लांडगे बोलतो आहे भोसरीवरून. महेशदादा लांडगे आमदार ह्यांच्यातून आम्ही ह्यांच्या मागं राहून हे शिकलो आम्ही काय तर समाजाला आणि समाजाला जो उपयोगी होईल कोणताही कार्यक्रम असू ह्याच्यात फक्त समाजाला काहीतरी देणं हे उद्देश डोक्यात ठेवून आम्ही फक्त त्या मार्गाने चाललेलो आहे. आणि हे आमचे माननीय कार्यक्षम आमदार महेशदादा लांडगे ह्यांच्या आम्ही नेतृत्वाखाली शो वसा असाच आम्ही सर्व खेळाडू आमच्या संस्थेकडं जिल्हास्तरीय, राज्य आणि आंतरराष्ट्रीय प्लेयर सगळे आहे. तर आमच्या त्या सिनियर प्लेयरांकडून आम्ही बी हे शिकलेलो आहे समाजाला फक्त आपल्या संस्थेकडून मदत व्हावी हाच आमचा उद्देश आहे. आणि आमच्या दहीहंडी जरी छोटी असली तरी याच्या मागं उद्देश फार मोठा आहे. दुष्काळग्रस्तांना मदत, आत्तामधून तरी काळी दुष्काळ पडला होता, लोकांना पाणी नव्हतं, तर आमच्या संस्थेखाली आम्ही न बॅनरबाजी करता आम्ही जिथं पाण्याची गरज आहे तिथं आमच्या संस्थेकडून आम्ही पाणी उपलब्ध करून देणं हे आम्ही कार्य चालू ठेवलेलं आहे. भैरवनाथ कबड्डी संस्था आम्ही दरवर्षी दहीहंडी वगैरे आमच्या ह्याच्यातून सामाजिक कार्याचा प्रयत्न करत असतो आमच्या संस्थेतून. आणि आमचा विषय फक्त याच्या मागं दहीहंडी भरवणं नाहीच तर ह्याच्यातून समाजाला काहीतरी आमच्या संघटनेतून फायदा झाला पाहिजे हे आम्ही दृष्टिकोन ठेवतो. आमच्या या संघटनेकडून आम्ही सेलिब्रिटी तर बोलवतोच, पण आमचं सगळं या दहीहंडीमागं हेतू आम्ही सगळे खेळाडू आहे,
तर आम्हाला याच्यातून खेळ कसा वाढला वाढन याच्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहणार आहे. आणि याच्यातून आम्ही फक्त त्याला सगळं लुक स्पोर्ट लुक देतो आम्ही. ह्याच्यातून आम्ही राज्यस्तरीय आंतरराष्ट्रीय प्लेयर सगळे बोलून त्यांचा सन्मान वगैरे करतो. हो हो, 10 वर्षापासून आमचं हा कार्यक्रमाचं नियोजन चालू आहे. ह्याच्यामागं तेच उद्दिष्ट आहे, संघटना एक जीवाने राहावं आणि याच्यातून समाजाला मदत भेटावी ह्याच्यातून तेवढंच आमचं काम चालू आहे संघटनेतून. आणि आमच्यानंतर जे आमच्या ज्युनियर खेळाडू आहे ह्यांना बी हा वसा असा ठेवा हीच आमची याच्यामागं उद्दिष्ट आहे. बहिरनाथ कबड्डी संघाच्या माध्यमातून जी दहंडी उत्सव साजरा होतो आहे तो आमदार महेशदास लांडगे आणि आमच्या अध्यक्ष योगेश भाऊ लांडगे यांच्या माध्यमातून जो आम्ही आता जो उत्सव घेतो आहे या उद्योगात मित्रांनी तर सांगितलं की याचा जो आहे परिणाम तो आम्ही दुष्काळग्रस्तांना मदत करतो आहे. ह्याही वर्षी आम्ही दादांनी असं ठरवलं आहे की दुष्काळग्रस्तांना मदत वगैरे करायची आणि आज ह्याच्या माध्यमातून योगेश भाऊंच्या माध्यमातून जो आम्ही गेले 7-8-10 वर्ष आला हा जो कार्यक्रम आहे मी राबवतो आहे याचा प्रतिसाद असता आज तुम्ही पाहताय की ज्या मोठ्या प्रमाणात आहेतच चालून. आणि आम्ही ह्या निमित्ताने सर्व आमचे गावातले सर्व ज्येष्ठ तरुण सर्व दादांच्या माध्यमातून योगेश भाऊच्या माध्यमातून सर्व एकत्र या स्टेजवरती असतात हे एकले मोठी महत्त्वाची बाब आहे. त्यात या ठिकाणी आमच्या भैरवनाथ कबड्डी संघाने आणि आमचे आमदार महेशदादा लांडगे व आमच्या युवकांचे सर्वांचे आशास्थान माननीय श्री योगेश भाऊ लांडगे ज्यांच्याशी आपण आत्ता संपर्क साधला ह्यांच्या माध्यमातून दहीहंडीचं नियोजन आम्ही गेले 7-8 वर्ष करतो आहोत. अतिशय योग्य पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही हाताळतो आणि हा कार्यक्रम करण्यामागं आमचा कोणताही राजकीय किंवा कोणताही हेतू नाही. ज्या ज्या वेळेस आम्ही योगेश भाऊंबरोबर किंवा दादांबरोबर आम्ही ज्यावेळेस चर्चा केली कार्यक्रमाच्या अगोदर त्यावेळेस कार्यक्रम हा आपल्याला जाहिरातबाजी न करता या कार्यक्रमामागं काहीतरी सामाजिक उपक्रम म्हणून आणि जे गोरगरीब आत्ता शिक्षणापासून वंचित मुलं आहेत, दुष्काळग्रस्त शेतकरी आहेत, आपल्या गावातील अनेक खेळाडू आहेत ज्यांनी आपलं नाव कुठंतरी चांगल्या चांगल्या खेळामध्ये उज्ज्वल केलेलं आहे, यांचा सत्कार करणं, गोरगरिबांना काहीतरी मदत करणं आणि खेळाडूंचा सत्कार करण्याचा हेतू फक्त या कार्यक्रमाचा आहे. बाकी इतर कुणी जाहिरातबाजी करायची किंवा फक्त फ्लेक्सबाजी करणं असं नाही आहे. आणि प्रत्येक वेळेस आम्हाला योगेश भाऊंनी मार्गदर्शन हेच केलं की आपल्याला न जाहिरात करता किंवा न काही करता फक्त समाजाला जेवढं उपयोगी काम करता येईल आणि चांगल्यात चांगलं आपल्याला जेवढं करता येईल तेवढं आपण करण्याचा प्रयत्न करतोय. अमोल उदमले, सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे.